Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the part which is from the chapter introduction to the parts of plant. Okay, so we had completed with the leaves, then fruit, then second part is bark, then stem, wood, then flowers, then fruits. Okay, seeds part is also get completed in the previous lecture. Okay, so from today's lecture we will proceed for the next part of this chapter, that is underground drugs. Okay, so in this part we will study the different drugs which is present just below to the ground. Okay, so jamnicha khali je plant che part present ahet which is used for the purpose of medications, so tya part cha study apan as an underground drugs ya part madhe करणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये जमिनीच्या खाली कोणते कोणते पार्ट्स असतात, त्याच्यामध्ये रूट्स आहेत, त्याच्यानंतर रायझोम्स आहेत, ट्यूबर्स आहेत, बल्ब्स आहेत, कॉम्स आहेत. ओके, सो जे डिफरंट टाईपचे जे काही रूट आहे किंवा रूटचे जे काही मॉडिफिकेशन्स आहेत, स्टेमचे जे काही मॉडिफिकेशन्स आहेत, ओके, की जे जमिनीच्या खाली झालेले आहेत, ओके, सो त्या सगळ्याचा स्टडी आपण अंडरग्राउंड ड्रग ह्या पार्टमध्ये करणार आहोत. ओके, so underground part of plant may be either root or it may be a underground or subaerial modification of stem. okay, means asa पार्ट प्लांटचा की जो जमिनीच्या खाली प्रेझेंट असेल. ओके, मग त्याच्यामध्ये रूट येईल किंवा एनी अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट. ओके, और सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, स्टेमचं जे काही सब एरियल मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके, सो तो सुद्धा पार्ट आपण अंडरग्राउंड ड्रग ह्या पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो द फंक्शन परफॉर्म बाय द मॉडिफाइड स्टेम और रूट आर बेसिकली डिफरंट, बट टेकिंग इन टू कन्सिडरेशन देअर ऑकरन्स एज एन अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट इरिस्पेक्टिव ऑफ द फंक्शन दे कॅन बी पुट टुगेदर फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स ऑफ स्टडी. ओके, सो ते कोणतं फंक्शन करतात त्याच्यावरून नाही, पण ते ॲज ॲन अंडरग्राउंड पार्ट आहेत म्हणून त्याचा टुगेदर स्टडी आपण अंडरग्राउंड ड्रग ह्या पार्टमध्ये करणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये रूट्स आहेत आणि अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आहे. ओके, सो फर्स्ट आपण रूट्स बघूया. सो द रूट्स, सगळ्यांनी मुळं बघितलेली आहेत झाडांची. ओके, सो द रूट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द डाऊनवर्ड ग्रोथ इन टू द सॉईल. ओके, सो दे डू नॉट हॅव नोड्स अँड इंटरनोड्स. ब्रांचिंग ऑफ रूट्स अरायजेस फ्रॉम द पेरिसायक्लिक टिश्यूज. सो द रूट्स आर कवर्ड बाय द रूट कॅप्स अँड रूट और ऑल्सो नोन ॲज रूट हेड्स. ओके, सो नोड्स इंटरनोड्स रूटमध्ये नसतात, रूटमध्ये ब्रँचिंग असते विच इज अरायजेस फ्रॉम द पेरिसायक्लिक टिश्यूज ऑफ रूट. ओके, अँड दोज रूट्स आर कवर्ड विथ द हेल्प ऑफ रूट कॅप्स. ओके, सो रूटचं जे एंड आहे तिथे रूट कॅप्स प्रेझेंट असतात किंवा त्याला रूट हेड असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो कमर्शियली देर इज नो क्लिअर डिमार्केशन बिटवीन द रूट अँड रायझोम्स. ओके, बट रायझोम स्टडीड इन फार्माकोग्नसी मे कंटेन गुड प्रपोर्शन ऑफ रूट और इवन द रूट मे कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ रायझोम्स. ओके, हेन्स रूट अँड रायझोम्स आर द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट विच इज डिस्क्राइब्ड इन टुगेदर फॉर्मॅट. ओके, सो आफ्टर कलेक्शन ऑफ रूट अँड रायझोम्स इट इज नेसेसरी टू प्रिपेअर देम केअरफुली फॉर द मार्केट. ओके, सो द रूट अँड रायझोम्स हॅव टू अंडरग्राउंड several operations for the preparations for the market, which includes the proper washing, drying, and even certain cases scraping or and coating are also there. Okay, so आपण ह्या डिफरंट प्रोसेस बघितलेल्या आहेत. ओके, सो रूट आणि रायझोम्सच्या कलेक्शनसाठी ह्या डिफरंट ऑपरेशन्स ज्या आहेत ते केअरफुली करणं गरजेचं आहे. ओके, कारण का हे काय आहेत, अंडरग्राउंड पार्ट आहेत. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यासोबत जे अदरिंग मटेरियल आहे, सॉईल आहे, जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते त्याला अधेर झालेले असणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं वॉशिंग, ड्राईंग, त्याचं स्क्रॅपिंग, कोटिंग ह्या प्रोसेस ज्या आहेत त्या केअरफुली केल्या जातात. ओके, so if you see the various modification which is स्टेमचे जे व्हेरियस मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये रायझोम्स आहे, त्याच्यानंतर ट्युबर्स आहे, बल्ब आहे, कॉम आहे. ओके, सो ऑल दिस पार्ट कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम द एरियल पार्ट्स अँड द अंडरग्राउंड पार्ट्स ऑफ द प्लांट फॉर द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो इथे रूटचे टाईप इथे तुम्हाला दोन मेन्शन केलेले आहेत, टॅप रूट अँड फायब्रस रूट. ओके, सो टॅप रूट फाउंड इन डायकॉट्स
लॉन्ग थिक रूट. ओके, सो लॉन्ग आणि थिक रूट आहेत. फॉर एक्झाम्पल कॅरोट आहे. देन फायब्रस रूट जर बघितले तर फाउंड इन मोनोकॉट्स मेनी थिन रूट्स. ओके, सो थिन रूट्स जे खूप थिन रूट्स फायबर्स लाईक स्ट्रक्चर रूट्स असतं म्हणून त्याला फायबर्स रूट म्हटलं जातं. आणि टॅप रूट म्हणजे काय तर लॉन्ग थिक असं रूट असतं. ओके, मुळात तुम्ही बघितलेलं आहात. सो ते एकच असं ट्युबर्स लाईक रूट फॉर्म झालेलं असतं. ओके, फंक्शन्स काय आहेत रूटचे तर इट अँकर द प्लांट. ओके, प्लांटला सपोर्ट प्रोव्हाइड करायचं, स्टेबल उभं ठेवण्यासाठी जो सपोर्ट लागतो तो प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते रूट करतं. ओके, नेक्स्ट ॲब्झॉर्ब वॉटर, ॲब्झॉर्ब न्यूट्रियंट. सॉईलमधून जे काही वॉटर आहे न्यूट्रियंट्स आहे ते ॲब्झॉर्ब करायचं काम जे आहे ते रूट करतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रूट. ओके, नेक्स्ट आपण बघूया जे अंडरग्राउंड स्ट्रेनचे मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये रायझोम्स फर्स्ट आहे. ओके, सो द रायझोम्स ग्रो हॉरिझोंटली अंडर द सॉइल. सो दे आर थिक फ्लेशी अँड कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स अँड स्केल लीव्स. ओके, सो हे जे रायझोम्स आहेत त्याच्यामध्ये नोड्स इंटरनोड्ससुद्धा प्रेझेंट असतात, स्केली लीव्जसुद्धा प्रेझेंट आहेत. ओके, दे ऑल्सो पजेस बर्ड इन द एक्झील ऑफ स्केल लीव्ज. ओके, बर्डसुद्धा रायझोम्समध्ये जे आहेत ते प्रेझेंट असतात. ॲडव्हेंटिशियस रूट मे ऑल्सो बी प्रेझेंट ऑन द लोअर सर्फेस ऑफ द रायझोम्स. सो द रायझोम्स मे बी ब्रांच्ड अँड सर्व्ज ॲज अ स्टोरेज ऑर्गन्स. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर जिंजरचे रायझोम्स आहेत, डायस्कोरिया आहे, टर्मेरिक आहे, रुबाब आहे, मेलफर्म आहे. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच कन्स्टिट्यूट ऑफ रायझोम पार्ट फॉर द मेडिसिनल पर्पज. ओके, सो तुम्हाला रोजच्या वापरामध्ये तुम्ही आल्याचे रायझोम्स बघितलेला आहात. ओके, सो हे आलं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये नोड आणि इंटरनोड प्रेझेंट असतात. ओके, स्केली लीव्जसुद्धा प्रेझेंट असतात. आणि आलं जर तुम्ही मॉइश्चर कंटेंटमध्ये जर व्यवस्थित ठेवलं, त्याला मॉइश्चर प्रोव्हाइड केलं, व्यवस्थित ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड केलं, तर जे नोड आणि इंटरनोड्स आहेत तिथे बर्डसुद्धा फॉर्म होतं. ओके, म्हणजे आल्याच्या रायझोमपासून आपण आल्याचं झाड तयार करू शकतो, ग्रो होऊ शकतं. ओके, टर्मेरिक रायझोम तुम्ही बघितलेला आहात. ओके, सो दोज आर द डेली यूज्ड एक्झाम्पल्स ऑफ द रायझोम्स. ओके, की जे तुम्ही घरी तुमच्या वापरता बघितलेला आहात. ओके, सो इथे तुम्हाला दिसत आहेत रायझोम्सची इमेज आहे. ओके, सो इथे ज्या ह्या लाईन्स दिसत आहेत विच इज अ नोड अँड इंटरनोड फॉर द रायझोम्स. ओके, आणि हे काय आहेत स्केली लीव्ज आहेत इथे, आणि तिथून नोड जे आहेत ते अराईज होतात. ओके, म्हणजे मोड येतात. सपोज इथे तुम्हाला दिसते इथून ते आलेला मोड येऊ शकतो. ओके, आणि त्याच्यापासून मग झाड तयार होऊ शकतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये ट्युबर्स. ओके, सो द ट्युबर्स आर कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ आईज फ्रॉम द व्हेजिटेटिव्ह बर्ड्स. ओके, म्हणजे बटाट्याला वगैरे जे काही तुम्ही बटाटा बघितलेला आहे त्याला जे मोड येतात म्हणजे त्याला आईज येतात, व्हेजिटेटिव्ह बर्ड्स त्याला म्हटलं जातं. आणि ट्युबर्सचं जर एक्झाम्पल आपण इथे बघायचं झालं तर बटाटा हा आहे, बटाटा जो आहे त्याला ट्युबर्स असं म्हटलं जातं. ओके, सो दिस ग्रो फर्दर अँड डेव्हलप इन टू अ न्यू प्लांट. सो त्याला जर डोळे येतात म्हणजे मोड येतात बटाट्याला, ओके, ते जर व्यवस्थित ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रो झाले तर त्याच्यापासून झाड येऊ शकतं. ओके, सो ॲडव्हान्टेजेस रूट्स आर अब्सेंट्स इन ट्युबर्स. ट्युबर्स आर सॉलन अंडरग्राउंड स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. ओके, सो ट्युबर्समध्ये रूट प्रेझेंट नसतात अँड दे आर सॉलन अंडरग्राउंड स्ट्रक्चर. ओके, सो ट्युबर्स आर द ऑर्गन्स ऑफ द स्टोरेज ॲज वेल ॲज प्रोपोगेशन. त्याच्यामध्ये स्टोरेज आहे, जे काही कंटेंट आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर असतं आणि त्याच्यामधून प्रपोगेशनसुद्धा होऊ शकतं, नवीन झाडसुद्धा त्याच्यापासून येऊ शकतं. ओके, एक्झाम्पल्स आहेत ट्युबर्स, त्याच्यामध्ये पोटॅटो आहे, जलाप आहे, ॲकोनाईट आहे, डायोस्कोरिया आहे. ओके, सो ऑल दिस ड्रग्स विच इज अन एक्झाम्पल ऑफ ट्युबर्स. ओके, सो इथे तुम्हाला ट्युबर्स दिसतायत. ओके, पोटॅटोज आहेत, कॅरोट्स आहे, मुळा आहे, बीट आहे. ओके, सो बीट, पोटॅटो, सो ऑल दिस कम्स अंडर द ट्युबर्स. ओके, नेक्स्ट आहे बल्ब, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन बल्ब आहे. सो द बल्ब इज कॅरेक्टराइज इज अ स्पेशल अंडरग्राउंड शूट. ओके, सो स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. सो फूड मटेरियल इज स्टोर्ड इन द फ्लेशी स्केल्स विच ओव्हरलॅप द स्टेम. ओके, अँड द बर्ड्स आर प्रेझेंट इन द एक्झील ऑफ द स्केल अँड फ्यू ऑफ देम डेव्हलप इन अ स्प्रिंग सीझन ॲट एक्सपेन्स ऑफ स्टोर्ड फूड मटेरियल इन द बल्ब. सो द रिझर्व फूड मटेरियल फॉर्म्ड by the leaves is stored at their bases and the new bulbs are produced in subsequent year. Okay, so bulb madhe ka hai extra je material hai food material te store karun thevla jata. Okay, so tyachamule
प्रत्येक सीजनला काय आहे न्यू इयरमध्ये न्यू बल्ब डेव्हलप होऊ शकतात. ओके, सो द बल्ब इज अन ऑर्गन ऑफ ॲप्रिनेशन अँड ऑल्सो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो त्याच्यापासून व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनने दुसरा प्लांटसुद्धा आपण ग्रो करू शकतो. ओके, सो एक्झाम्पल जर बघायचं झालं बल्बचं तर त्याच्यामध्ये गार्लिक आहे, ओनियन आहे, स्क्विल आहे, ग्लोरिओसा आहे. ओके, म्हणजे रोजच्या वापरातलं जर तुम्ही बघितलं तर लसूण आहे, विच इज अन एक्झाम्पल ऑफ बल्ब. नंतर कांदा आहे, ओनियन. ओके, सो लसूण आणि कांदा आहेत विच इज अन बल्ब. ओके, विच इज अन अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहेत कांदा आहे. ओके, विच इज अन अंडरग्राउंड मॉडिफिकेशन अँड विच इज द फॉर्म ऑफ बल्ब. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन कॉर्म. ओके, सो द कॉर्म ऑफ ऑल्सो अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. जनरली दे आर स्टाउट, ग्रो इन द व्हर्टिकल डायरेक्शन, दे बियर बर्ड इन द एक्झियल ऑफ द स्केल लीव्स अँड दिस बर्ड्स देन डेव्हलप फर्दर टू फॉर्म अ न्यू प्लांट. ओके, सो बर्ड्ससुद्धा कॉमपासून अराइज होतात आणि त्याच्यापासून न्यू प्लांट डेव्हलप होऊ शकतं. सो ॲडव्हान्टेजेस, रूट्स आर प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द कॉम. ओके, कॉमच्या बेसला रूट्स प्रेझेंट असतात. सो ग्रोथ ऑफ कॉम इज सिम्पोडियल. सो एक्झाम्पल ऑफ कॉम दॅट इन्क्लूड्स द सॅफ्रॉन अँड कोल्चिकम. ओके, सो कोल्चिकम आणि सॅफ्रॉन हे कॉमचे एक्झाम्पल आहेत. ओके, इथे तुम्हाला कॉमचं इमेज दिसते की ज्याच्यामध्ये बेसेसला इथे रूट्स असतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये सॉलिड इंटेरियर, नंबर ऑफ लेअर्स प्रेझेंट आहेत आणि बर्ड्सपासून त्याच्यापासून न्यू प्लांट ग्रो होऊ शकतं. ओके, सो इथे न्यू प्लांट त्याच्यापासून ग्रो होऊ शकतं. ओके, सो इथे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन जे आहेत रूट आणि स्टेमचे ते कम्प्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण रायझोम, ट्युबर्स, बल्ब आणि कॉम ह्या नेचरचे हे ड्रग बघितलेले आहेत आणि रायझोम म्हणजे काय, ट्युबर्स म्हणजे काय, बल्ब म्हणजे काय, कॉम म्हणजे काय. ओके, ह्याचा इन डिटेल स्टडी आपण केलेला आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आता बघायचं आहे सब एरियल मॉडिफिकेशन स्टेमचं काय आहे. सो त्याच्यामध्ये रनर्स आहेत, स्टोलॉन आहेत, ऑफसेट्स आहेत, सकर्स आहेत. ओके, सो ऑल दीज आर द सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, हे स्टेमचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रनर. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते फर्स्ट विच इज अन रनर. सो दीज रनर्स हॅव अ स्पेशालिटी ऑफ क्रिपिंग ऑन अ ग्राउंड अँड रूटिंग ॲट द नोड्स. ओके, सो ते ग्राउंडवर प्लेस असतात आणि नोडवर त्यांना काय होतं, रूट येतं. ओके, अँड ॲक्झियल बर्ड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन केस ऑफ रनर्स. ओके, सो नोड जे इथे बर्ड्स प्रेझेंट असतात आणि त्याच्यापासून मग दुसरं प्लांट येऊ शकतं. ओके, सो स्टेम काय आहे, ग्राउंडला असं समांतर ग्रो होतं, त्याच्यानंतर नोड रिजनला त्याला रूट येऊ शकतात खाली आणि त्याच्यापासून बर्ड्ससुद्धा असतं, बर्ड्स अराइज होऊ शकतं आणि न्यू प्लांट येऊ शकतं. ओके, सो ॲक्झिलरी बर्ड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन केस ऑफ रनर. एक्झाम्पल जर आपण रनर्सचं बघायचं झालं तर स्ट्रॉबेरी प्लांट आहे. ओके, स्ट्रॉबेरी प्लांट आहे, त्याच्यानंतर पेनीवर्ट आहे. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ रनर्स. सो स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही बघितलं असाल की त्याचे स्टेम आहे ते जमिनीलगत ग्रो होतात आणि मग इंटरनोड जिथे नोड आहे त्या रिजनला नवीन रूट येतं आणि नवीन त्याच्यापासून न्यू प्लांट येतं. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रनर, स्ट्रॉबेरी. आणि नेक्स्ट प्लांट आहे पेनीवर्ट प्लांट. ओके, नेक्स्ट आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, दॅट इज स्टोलॉन. ओके, सो इथे स्टोलॉन तुम्हाला दिसतं आहे. सो दिस स्टोलॉन आर द लॅटरल ब्रांचेस अराइजिंग फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. स्टेमच्या बेसपासून लॅटरल ब्रांचेस अराइज होतात विच ग्रो हॉरिझॉन्टली. ओके, सो जमिनीला समांतर अशी त्यांची वाढ होते. दे आर कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. ओके, नोड आणि इंटरनोड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो फ्यू ब्रांचेस ग्रोईंग अबाव द ग्राउंड डेव्हलप इन टू अ न्यू प्लांट. द एक्झाम्पल ऑफ स्टोलॉन्स दॅट इन्क्लूड ग्लिसरायझा, ॲरारूट, जास्मिन. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ दिस स्टोलॉन टाईप ऑफ ड्रग. ओके, सो स्टोलॉनचं एक्झाम्पल काय आहे, ग्लिसरायझा आहे म्हणजे ज्येष्ठ मधचं झाड आहे, त्यानंतर अरारूट आहे, जास्मिन आहे. ओके, सो ऑल दिस कम्स अंडर द स्टोलॉन पार्ट. ओके, सो स्टोलॉन जे आहे ते जमिनीला समांतर स्टेमचे लॅटरल ब्रांचेस आहेत, त्यांचं ग्रोईंग होतं, त्याच्यानंतर नोड्स आणि इंटरनोड्स आहेत. काही काही ब्रांचेस जे आहेत ते त्यांच्यामध्ये रूट जे डेव्हलप होऊन काय होतं, त्याच्यापासून न्यू प्लांट येऊ शकतं. ओके, सो त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, ग्लिसरायझा प्लांट आहे, अरारूट आहे, जास्मिन आहे. ओके, देन नेक्स्ट आहे अंडरग्राउंड सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, दॅट इन्क्लूड ऑफसेट. ओके, ऑफसेट्स इथे ही जी तुम्हाला लास्ट इमेज दिसते ती ऑफसेटची आहे. ओके, सो दीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द एक्झील ऑफ द लीफ अँड
ॲज अ शॉर्ट अँड थिक हॉरिझोंटल ब्रांचेस. ओके, सो हॉरिझोंटल ब्रांचेसेस आहेत, लीफपासून अराईज होतात, शॉर्ट आहेत, थिक नेचरचे आहेत. दे आर ऑल्सो कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ रोझेटे टाईप ऑफ लीव्स. ओके, मीन्स इथूनच लगेच त्या ह्याला काय होतं, लीफ अरायझेस होतात. ओके, सो रोझेटे टाईप ऑफ लीफ ऑफसेट्सला असतात अँड क्लस्टर ऑफ रूट्स ॲट देअर ब्लॉटम. ओके, बॉटम. ओके, ब्लॉटमला क्लस्टर नेचरचे रूट्स असतात. ओके, ऑफसेट्स आर शॉर्टर अँड शाउटर दॅन रनर्स. ओके, सो रनर्ससोबत जर कम्पेअर केलं तर ऑफसेट्स काइंडचे जे मॉडिफिकेशन्स आहेत विच इज मोर शॉर्टर इन नेचर. ओके, एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये ॲलो आहे, कोरफड आहे, त्याच्यानंतर वॅलेरियन आहे, अगाव आहे. ओके, सो दोज प्लांट्स आर द एक्झाम्पल ऑफ ऑफसेट्स. ओके, सो कोरफडचं झाड आहे ते कशामध्ये येतं, ऑफसेट टाईप ऑफ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, म्हणजे लीव्ज आहेत, त्यानंतर छोटे छोटे रूट्स त्याला लगेच असतात आणि काय होतं, स्टोलॉन जे लीफपासूनच काय होतं, दुसरं प्लांट जे आहे ते ग्रो होऊ शकतं. ओके, नेक्स्ट आहेत सकर्स. ओके, सो इथे तुम्हाला ही इमेज दिसते ती सकर्सची आहे. ओके, सो द सकर्स आर द लॅटरल ब्रांचेस विच इज डेव्हलप फ्रॉम द अंडरग्राउंड स्टेम. ओके, अंडरग्राउंड स्टेम जे आहेत त्याच्यापासून सकर्स जे आहेत ते डेव्हलप होतात. सो सकर्स ग्रो ऑब्लिकली अपवर्ड अँड गिव राईज टू द शूट. ओके, मग हे जे सकर्स जे आहेत ते कसे अपवर्ड ग्रो होतात आणि त्याच्यापासून नवीन जे आहे स्टेम जे आहे ते अराईज होतं, नवीन प्लांट जे आहे ते डेव्हलप होतं, विच डेव्हलप फर्दर इन टू द न्यू प्लांट. ओके, अँड दे आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ स्केली लीव्ज. आणि मग जे प्रॉपर प्लांट जसं असतं ज्याच्यामध्ये लीव्ज आहेत तसं ते प्लांट जे आहे ते डेव्हलप होतं, त्याला सकर्स असं म्हटलं जातं. ओके, एक्झाम्पल जर आपण सकर्सचं बघितलं तर त्याच्यामध्ये मेंथा स्पेसिस आहे, पायनॅपलचं प्लांट आहे, बनाना आहे. ओके, सो अननसाचं झाड तुमच्याकडे घरी असेलच. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की ते जे प्लांट आहे ते कसं आहे, सकर्स टाईप आहे. ओके, एका अननसाच्या झाडापासून दुसरं प्लांट जे आहे ते येतं म्हणून ते सकर्स कॅटेगरी अंडर येतं. ओके, सो मेंथा स्पेसिस आहे, त्याच्यानंतर सकर्समध्ये बनाना पण केळीचं पण झाड येतं. ओके, केळीचं एक झाड लावलं तर त्याच्यापासून केळीचं बेट फॉर्म होतं. ओके, ते कसं, कारण का ते एक्झाम्पल कशाचं आहे, सकर्सचं आहे. ओके, सो इथे आपलं सब एरियल मॉडिफिकेशन जे आहे स्टेमचे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ते कम्प्लीट झालेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला आपण जे कम्प्लीट पार्ट केलेला आहे ते आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, सो अंडरग्राउंड ड्रग आपला पार्ट कम्प्लीट झालेला आहे, त्याच्यावर एक्झाममध्ये शॉर्ट नोट विचारली गेलेली आहे. ओके, सो इंडिव्हिज्युअल जे आपण बघितलेले आहेत रायझोम, ट्युबर्स, बल्ब, कॉम, त्याच्यानंतर स्टेमचे मॉडिफिकेशन बघितलेले आहे त्याच्यामध्ये रनर्स, रोल ऑन, ऑफसेट, स्टकर्स, ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल नोट्ससुद्धा एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे शॉर्ट नोट. ओके, सो नेक्स्ट पार्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचा आहे दॅट इज अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो अनऑर्गनाइज्ड, आत्तापर्यंत आपण जो पार्ट कवर केलेला आहे तो ऑर्गनाइज्ड पार्ट कवर केलेला आहे. ओके, प्लांटचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड नेचरचे म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर असणारे पार्ट्स कवर केलेले आहेत. आता आपण प्लांटचे असे पार्ट्स बघायचे आहेत विच इज अन अनऑर्गनाइज्ड नेचर, मीन्स असेल्युलर स्ट्रक्चर जे प्लांटचे आहेत त्याचा स्टडी आपण ह्या नेक्स्ट पार्टमध्ये करणार आहोत. ओके, सो ह्या पार्टमध्ये अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग ह्या पार्टमध्ये आपल्याला गम्स बघायचे आहेत, म्युसिलेज बघायचे आहेत, रेझिन्स बघायचे आहेत, त्याच्यानंतर ड्राईड ज्युसेस, लॅटायसेस, एक्स्ट्रॅक्ट्स. ओके, सो ऑल दीज आर द पार्ट्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट. ओके, अँड दे आर इन द नेचर ऑफ अ सेल्युलर स्ट्रक्चर. ओके, सो अ सेल्युलर स्ट्रक्चर आहे, दॅट्स वाय दोज ड्रग्स विच कम्स अंडर द अनऑर्गनाइज्ड क्रूड ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं आहे गम्स अँड म्युसिलेजेस. ओके, सो द गम्स आर द ट्रान्सल्युसंट्स अँड अमॉर्फस सबस्टन्सेस विच इज प्रोड्यूस बाय द प्लांट. ओके, सो गम जे आहे ते ट्रान्सल्युसंट्स आणि अमॉर्फस सबस्टन्सेस आहेत. ओके, की जे प्लांट प्रोड्यूस करतं. सो गम्स आर द पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट्स अँड आर प्रोड्यूस्ड ओनली व्हेन द प्लांट इज ग्रोईंग अंडर द अनफेवरेबल कंडिशन ऑर इन इज गेट इंज्युअर्ड. ओके, सो गम जो आहे तो प्लांटचा प्रोडक्ट आहे, मग प्लांट गम केव्हा प्रोड्यूस करणार आहे, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल. ओके, त्या कंडिशनमध्ये किंवा प्लांट जे आहे ते इंज्युअर्ड झालं असेल. सो त्या इंज्युअर्ड झालेल्या भागामधून काय होतं,
जे काय ऊज आउट होतं दॅट इज नोन ॲज गम. ओके, सो दस दे आर अबनॉर्मल प्रोडक्ट्स नॉट प्रोड्यूस ड्युरिंग द नॉर्मल प्लांट मेटाबॉलिझम. ओके, सो दोज गम जे आहे प्लांटपासून मिळतं, प्लांट तयार करतं. सो तो गम जो आहे विच इज ॲन अबनॉर्मल प्रोडक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. ओके, सो दे आर नॉट प्रोड्यूस बाय द नॉर्मल मेटाबॉलिझम बाय द प्लांट. ओके, सो दे आर अबनॉर्मल प्रोडक्ट्स ऑफ प्लांट. गम्स आर प्रोड्यूस आउटसाइड द सेल ऑफ प्लांट बाय द प्रोसेस ऑफ गमोसिस. ओके, सो गमोसिस या प्रोसेसने गम जे आहे ते सेलच्या आउटसाइड रिजनला प्लांटमध्ये तयार होतं. ओके, सो दीज गम्स आर सोल्युबल अँड पार्टली सोल्युबल इन वॉटर. ओके, जर आपण इथे प्रॉपर्टीज बघितल्या गमचा, तर गम जे आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे, पार्टली सोल्युबल आहे. ओके, सो दे आर इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. ओके, ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये गम जे आहे ते इनसोल्युबल आहे, अल्कोहोलमध्ये ते इनसोल्युबल आहे. ओके, सो दे फॉर्म अ विस्कस ॲडेसिव्ह सोल्युशन विथ वॉटर आयदर बाय स्वेलिंग ऑर ड्यू टू द ॲब्झॉर्प्शन. ओके, मग गम जेव्हा वॉटरमध्ये ॲड केलं जाईल तेव्हा ते एक ॲडेसिव्ह विस्कस सोल्युशन फॉर्म करणार आहे. ओके, सो कशामुळे होतं, कारण का गम पाण्यामध्ये सोल्युबल आहे किंवा पार्टली सोल्युबल आहे. ओके, सो त्याच्यामुळे थ्रू द स्वेलिंग अँड ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझममुळे विस्कस ॲडेसिव्ह सोल्युशन जे आहे ते वॉटरसोबत गम फॉर्म करतं. ओके, देन ॲक्युअस सोल्युशन ऑफ गम आर युजली लिवोरेटरेटरी इन नेचर. ओके, सो आपण जर नेचर बघितलं ॲक्युअस सोल्युशन गमचं तर ते लिवोरोटेरेटरी आहे. ओके, सो गम्स आर प्लांट हायड्रोक्लोराइड्स. ओके, अँड मे बी एनिओनिक और नॉन आयोनिक पॉलिसॅकराइड्स. इथे नेचर दिलेलं आहे गमचं, गम्स काय आहेत तर हायड्रोक्लोराइड्स आहेत. ओके, अँड दे आर एनिओनिक और नॉन आयोनिक पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड नेचरचे गम्स असतात विच इज एनिओनिक और नॉन आयोनिक नेचर. ओके, ऑन हायड्रोलिसिस ॲसिडिक हायड्रोलिसिस ऑर प्रोलॉंग बॉइलिंग विथ वॉटर सो दे गम इल्ड द शुगर अँड युरॉनिक ॲसिड. ओके, सो त्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर किंवा जर त्याला जास्त वेळासाठी वॉटरसोबत बॉईल केलं तर गमपासून आपल्याला काय मिळणार आहे, सेपरेट आउट होणार आहे तर शुगर अँड युरॉनिक ॲसिड. ओके, सो दीज फॉर्म द सॉल्ट विथ द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके, सो दीज शुगर अँड ग्लुकोरॉनिक ॲसिड विच फॉर्म द सॉल्ट्स विथ द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके, सो दीज युरॉनिक ॲसिड आर अ ग्लुकोरॉनिक ॲसिड. ओके, सो कोणते युरॉनिक ॲसिड प्रेझेंट असतं तर ग्लुकोरॉनिक ॲसिड, गॅलॅक्टोरॉनिक ॲसिड अँड अल्डोबियॉनिक ॲसिड. ओके, सो ग्लुकोरॉनिक ॲसिड कोणते प्रेझेंट असतात गममध्ये तर ग्लुकोरॉनिक ॲसिड, गॅलॅक्टोरॉनिक ॲसिड अँड अल्डोबियॉनिक ॲसिड. ओके, सो फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट गम्स आर द गम ॲकेशिया, ट्रॅगाकांत, गम कॅरिया, गम घट्टी, गम गुआर गम. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ फार्मास्युटिकली ॲक्टिव्ह गम्स. ओके, सो त्याच्यामध्ये गम ॲकेशिया आहे, ट्रॅगाकांत आहे, गम कॅराया आहे, गम घट्टी आहे, गुआर गम आहे. ओके, सो दिस इज ऑल रिगार्डिंग द गम. ओके, सो इथे तुम्हाला गमची इमेज दिसते. असं झाडाला जेव्हा डॅमेज होणार आहे, इन्सिजन होणार आहेत, तेव्हा मग त्याच्यातून पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट बाहेर येतो गम. ओके, तुम्ही जर रानावनामध्ये जर कधी फिरला असाल तर तुम्हाला हे ऑब्झर्व झालं असेल की काही काही प्लांटमधून काय असं गम जे आहे ते बाहेर आलेलं असतं. ओके, सो दिस इज अन गम विच इज अन पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट ऑफ प्लांट. ओके, विच इज प्रिपेअर्ड थ्रू द गमोसिस प्रोसेस. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे म्युसिलेज. ओके, सो दिस म्युसिलेज आर ऑल्सो प्लांट प्रोडक्ट सिमिलर टू गम. गमसारखाच प्लांट प्रोडक्ट आहे अँड आर रिगार्डेड टू बी अ नॉर्मल प्रोडक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. ओके, म्हणजे म्युसिलेज जो आहे तो नॉर्मली मेटाबॉलिझम प्रोसेसने प्लांटमध्ये तयार केला जातो. ओके, आणि गम जो आहे विच इज अन पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट ऑफ प्लांट. ओके, सो म्युसिलेज आर प्रोड्यूस इनसाइड द सेल ऑफ द प्लांट. ओके, प्लांटच्या सेलमध्ये म्युसिलेज तयार होतं. म्युसिलेज फॉर्म स्लिमी मासेस विथ वॉटर बट डू नॉट डिझॉल्व. ओके, सो वॉटरमध्ये स्लिमी मॅसेस फॉर्म करतं पण पूर्णपणे वॉटरमध्ये म्युसिलेजेस आहेत ते डिझॉल्व नसतात. ओके, सो म्युसिलेज आर द इस्टर्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड्स वेअर इन ईस्टर ग्रुप इज पॉलिसॅकराइड कॉम्प्लेक्स. ओके, सो केमिकली बघितलं तर म्युसिलेज काय आहे तर इस्टर्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. ओके, मग ईस्टर ग्रुपमध्ये काय असतं तर पॉलिसॅकराइड्स कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतात. ओके, सो व्हेरियस एक्झाम्पल बघितलं म्युसिलेजचं, त्याच्यामध्ये आहे
सो मिसिलेज कोणत्या प्रोसेसने फॉर्म होणार आहे, कोणत्या मेथडने फॉर्म होणार आहे, त्याच्यानुसार इथे वेरियस एक्झाम्पल दिलेले आहे. त्याच्यामध्ये फॉर्म फ्रॉम द सेल वॉल ऑफ सीड इपिडर्मिस. ओके, सो सीड इपिडर्मिसच्या सेल वॉलमध्ये जे फॉर्म होतं त्याच्यातलं मिसिलेज ॲज अ ड्रग म्हणून यूज केला जातो. त्याच्यामध्ये इसबगोल आहे, लिन्सिड आहे. ओके, त्यानंतर एंडोडर्मिसपासून जे तयार होतं त्याच्यामध्ये फेनुग्रीक आहे. फेनुग्रीकमध्ये मिसिलेज जे तयार होतं विच इज फ्रॉम एंडोडर्मिस. ओके, त्यानंतर सेडनामध्ये जे मिसिलेज तयार होणार आहे विच इज फ्रॉम लीफ इपिडर्मिस. ओके, त्यानंतर सिनॅमन आहे, स्लीपर इल्म आहे की ज्याच्यामध्ये बार्कपासून म्युसिलेज जे आहे ते तयार होतं. ओके, त्यानंतर स्क्विल आहे विच इज स्क्विलमध्ये म्युसिलेज तयार होतं फ्रॉम द स्पेशल सिक्रिशन सेल्स. ओके, आणि अगार आहे, कोंड्रस आहे की ज्याच्यामध्ये म्युसिलेज तयार होतं फ्रॉम द अल्गी रिजन. ओके, सो हियर इट इज द म्युसिलेज. सो म्युसिलेज जो आहे तो प्लांटचा नॉर्मल नॅचरल मेटाबॉलिझम प्रोडक्ट आहे की जो सेलमध्ये तयार होतो. ओके, केमिकल नेचरचं आपण बघितलं तर इस्टर्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड आहे. ओके, आणि इस्टरमध्ये कोणता ग्रुप आहे तर पॉलिसॅकराइड्स लाईक कॉम्प्लेक्स कंपाऊंड ग्रुप आहे. ओके, सो आपण जर गम आणि म्युसिलेज बघितलं तर दोन्हीही प्लांट प्रोडक्ट आहेत, राईट, सिमिलर आहेत. सो दे दो गम्स अँड म्युसिलेज हॅव सिमिलर कॉन्स्टिट्युशन. ओके, अँड हायड्रोलिसिस इल्ड द मिक्सचर ऑफ शुगर्स अँड युरॉनिक ॲसिड. दोन्ही पण हायड्रोलिसिसनंतर शुगर्स आणि युरॉनिक ॲसिडचे जे मिक्सचर्स आहेत ते इल्ड करतात. ओके, मग गम्स आर कन्सिडर्ड टू बी अ पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट आणि म्युसिलेज आहे विच इज फॉर्म्ड बाय द नॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. ओके, दोन्ही जरी सिमिलर असले तरी गम जे आहे ते काय आहे, पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट आहे प्लांटचा, आणि म्युसिलेज काय आहे तर नॅचरल प्रोडक्ट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे लॅटायसिस. ओके, सो दिस लॅटेक्स इज द प्रोडक्ट कंटेन इन द स्पेशल सिक्रिटरी टिश्यूज ऑफ सर्टन प्लांट. ओके, सो सर्टन प्लांटमध्ये स्पेशल सिक्रिटरी टिश्यूज असतात, त्याच्यातून लॅटासेक्स आहे ते ऑप्टेन होतं. ओके, तुम्हाला जर लॅटासेक्सचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही गावाकडे जे वयला काटेरी झाडं लावलेली असतात, ओके, ते जर आपण तोडलं तर त्याच्यामधून गम चीक पडायला सुरुवात होते. ओके, व्हाईट कलरचा जो गम पडायला सुरुवात होतो दॅट इज लॅटायसिस. ओके, रुईच्या प्लांटपासून पण रुईचं जर प्लांट आपण तोडले त्याची फांदी वगैरे तर त्याच्यातून व्हाईट कलरचा गम पडायला सुरुवात होते, त्याला लॅटायसिस असं म्हटलं जातं. व्हाईट कलरचं लिक्विड पडायला सुरुवात होते त्याला लॅटेक्स असं म्हटलं जातं. ओके, सो लॅटेक्स इज द प्रोडक्ट विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्पेशल सिक्रिटरी टिश्यूज ऑफ द सर्टन प्लांट. ओके, अँड इट इज युजली अ व्हाईट ॲक्युअस सस्पेन्शन. ओके, सो त्याचं नेचर कसं आहे तर व्हाईट कलरचं आहे आणि ॲक्युअस सस्पेन्शन आहे, वेअर इन मायक्रोस्कोपली स्मॉल पार्टिकल्स ऑफ ऑइल ग्लोब्युल्स आर सस्पेंडेड. ओके, सो तर मायक्रोस्कोप खाली जर आपण ते बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतं तर ऑइल ग्लोब्युल्स आहेत व्हाईट कलरचे, स्मॉल जे ऑइल ग्लोब्युल्स आहेत ते सस्पेंड झालेले दिसतील. ओके, सो दिस नॅचरल सस्पेन्शन्स ऑफ मिल्की कन्सिस्टन्सी मे कंटेन्स द प्रोटीन, शुगर, मिनरल, अल्कलॉइडल सॉल्ट्स इन ट्रू सोल्युशन. ओके, सो जर केमिकल त्याचं जर कॉन्स्टिट्युएंट बघितलं त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, शुगर आहे, मिनरल्स आहेत. ओके, अल्कलॉइडल सॉल्ट प्रेझेंट असतात. ओके, सो सोल्युशनमध्ये हे जे सगळं आहे ते सस्पेंड झालेलं असतं. ओके, वेअर ॲज गम, स्टार्च अँड रेझिन्स इन सस्पेंडेड फॉर्म इज ऑल्सो प्रेझेंट इन टू द लॅटेक्स. ओके, सो एक्झाम्पल ऑफ कमर्शियली इम्पॉर्टंट लॅटेसेस दॅट इन्क्लूड्स द रबर. ओके, सो रबर जे आहे ते इट इज अन एक्झाम्पल ऑफ लॅटेक्स. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इन्क्लूड्स द किकल गम. ओके, व्हाईल फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट लॅटेक्स दॅट इन्क्लूड द ओपियम, पपेन, फिसिन, गुट्टा, परचा. ओके, सो हे जे आहेत ते लॅटेक्सचे फॉर्म आहेत. ओके, ओपियम जे आहे त्याच्या ओपियमला जर कट दिले की त्याच्यामधून व्हाईट कलरचा लॅटेक्स यायला सुरुवात होते. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट लॅटेक्स. ओके, सो त्याच्यामध्ये ओपियम आहे, पपेन आहे, फिसिन आहे, गम गुट्टा आहे, त्याच्यानंतर परचा आहे. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ लॅटेक्स. ओके, सो इथे तुम्हाला एक लॅटेक्सची इमेज दिसेल. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय. सो काय केलं जातं, प्लांटला कट दिला जातो आणि मग त्याच्यातून त्याचे जे सिक्रिटरी सेल्स आहेत. ओके, सो असं एक पॉट प्लेस केला जातो आणि त्याच्यामध्ये ते जे काही लॅटेक्स आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, सो ते व्हाईट मिल्की लाईक सिक्रिशन्स आहेत. ओके,
एक्झाम्पल जर बघितलं तर रबर आहे विच इज अन एक्झाम्पल ऑफ लॅटेक्स विच इज अन कमर्शियल एक्झाम्पल. ओके, जर फार्मास्युटिकल एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये ओपियम आहे, पपेन आहे, फिसिन आहे, गम परचा गुट्टा आहे, परचा आहे. ओके, सो ऑल दिस प्लांट्स विच प्रोड्युसेस द लॅटायसिस, ओके, दॅट इज लॅटेक्स. नेक्स्ट आहे एक्स्ट्रॅक्ट्स. ओके, सो द एक्स्ट्रॅक्ट्स कवर्ड अंडर द क्रूड ड्रग्स डिफर फ्रॉम द गॅलनिकल एक्स्ट्रॅक्ट्स. ओके, सो हे जे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते गॅलनिकल जे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यापासून डिफरंट्स आहेत. ओके, सो द एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ द फार्माकोग्नॉस्टिक ओरिजिन विच कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द पार्ट्स ऑफ द प्लांट विथ वॉटर फॉलोड बाय कॉन्सन्ट्रेशन, व्हाईल फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स नोन ॲज एक्स्ट्रॅक्ट्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्कोहोलिक ऑर हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन्स. ओके, सो इथे एक्स्ट्रॅक्ट्स जे आहेत ते मोस्टली वॉटर ॲज अन एक्स्ट्रॅक्टन सॉल्वंट यूज करून मिळवले जातात. ओके, सो फार्माकोग्नॉस्टिक ओरिजिनचे जे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये वॉटरमध्ये काय केलं जातं, डिफरंट पार्ट्स जे आहेत प्लांटचे ते ठेवले जातात. ओके, आणि फार्मास्युटिकली जर आपण एखादा एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर करत असू तर त्याच्यामध्ये अल्कोहोलिक किंवा हायड्रो अल्कोहोलिक नेचरचे जे सोल्युशन आहेत ते यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ एक्स्ट्रॅक्शन. ओके, आणि मग स्टँडर्ड स्ट्रेंथचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, पण नॅचरल जे फार्माकोग्नॉस्टिक ओरिजिनचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते कसं केलं जातं, वॉटर यूज केलं जातं, आणि वॉटर जिथपर्यंत त्याचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन होत नाही तिथपर्यंत तो जो प्लांटचा पार्ट आहे तो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला जातो. ओके, सो एक्स्ट्रॅक्टमध्ये जर आपण बघायचं झालं तर अगार, सोडियम अल्जिनेट, कॅटेच्यू. ओके, सो दीज आर द फ्यू एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ द प्लांट. ओके, प्लांट ओरिजिन, व्हाईल जिलॅटिन आहे विच इज एक्स्ट्रॅक्ट विच इज ऑप्टेन फ्रॉम द ॲनिमल सोर्स. ओके, सो जिलॅटिनचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे विच इज ऑप्टेन फ्रॉम द ॲनिमल सोर्स, आणि प्लांट ओरिजिनचं जे एक्स्ट्रॅक्ट आपण बघितलं तर अगार आहे, सोडियम अल्जिनेट आहे, कॅटेच्यू आहे. ओके, सो दीज आर द एक्स्ट्रॅक्ट विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट ओरिजिन. ओके, सो इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्टची इमेज दिसते. सो याच्यामध्ये काय केलं जातं की प्लांटचा पार्ट जो आहे तो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळासाठी ठेवला जातो जिथपर्यंत ते वॉटर जे आहे ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होत नाही. ओके, पूर्णपणे त्यातलं जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते वॉटरमध्ये येत नाही तिथपर्यंत ते एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते जे काही प्लांटचा पार्ट आहे तो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये असा ठेवला जातो आणि मग ते वॉटर जे आहे ते फिल्टर आउट करून ॲज ॲन एक्स्ट्रॅक्ट म्हणून यूज केलं जातं. ओके, सो एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण प्लांट सोर्समध्ये अगार आहे, सोडियम अल्जिनेट आहे, कॅटेच्यू आहे. ओके, सो ते वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवून त्याचे एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केले जातात. ओके, ॲनिमल सोर्सपासून बघायचं झालं तर एक्स्ट्रॅक्ट तर जिलॅटिन आहे. ओके, सो जिलॅटिन वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं जातं आणि मग जिलॅटिनचा एक्स्ट्रॅक्ट प्रिपेअर केला जातो. ओके, सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ एक्स्ट्रॅक्ट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ड्राईड ज्युसेस. ओके, सो द ज्युसेस आर ऑप्टेन फ्रॉम द फ्लेशी लिव्ज. ओके, फॉर एक्झाम्पल जर ॲलो बघितलं तर ॲलोचे जे लिव्ज आहे त्याचा जो पल्प आहे त्याच्यापासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट आउट केलं जातं. ओके, अँड फ्रॉम स्टेम ऑफ द ट्रीज. ओके, स्टेमपासून पण ज्युसेस सेपरेट आउट केला जातात. फॉर एक्झाम्पल जर किनो ट्री बघितलं तर त्याच्या स्टेमपासून ड्राईड ज्यूस जे आहेत ते ऑप्टेन केले जातात. ओके, सो इन ऑल केसेस इन्सिजन्स आर मेड टू रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट अँड ज्युसेस कमिंग आउट इज कलेक्टेड अँड ड्राईड. ओके, मग काय केलं जातं, आता सपोज फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं स्टेमपासून आपल्याला एखाद्या प्लांटच्या स्टेमपासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट आउट सेपरेट आउट करायचं असेल तर काय केलं जातं, स्टेमला कट दिले जातात. ओके, इन्सिजन दिले जातात आणि मग एक पॉट तिथे लावलं जातं आणि मग त्या स्टेममधून जो ज्यूस आहे नॅचरल ज्यूस तो कलेक्ट केला जातो, त्या पॉटमध्ये कलेक्ट केला जातो. ओके, अँड ड्राईड फॉर्ममध्ये तो जो ज्यूस आहे तो यूज केला जातो. ओके, सो व्हेरियस मेथड आर यूज्ड फॉर द ड्राय ज्युसेस. ओके, सो ड्राय फॉर्ममध्ये त्या ज्यूसला कन्वर्ट करण्यासाठी व्हेरियस मेथड ज्या आहेत त्या यूज केल्या जातात. ओके, सो इथे एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेला ॲलो आहे. ओके, सो ॲलोच्या लीफला सुद्धा कट दिला जातो आणि त्याच्यातून जो ज्यूस आहे तो एका पॉटमध्ये कलेक्ट केला जातो आणि मग त्याला ड्राय फॉर्ममध्ये यूज केला जातो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ड्राय ज्यूसेस. ओके, सो इथे आपण डिफरंट जे आहेत ते अनऑर्गनाइज्ड ड्रग बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये गम, म्युसिलेज बघितलेलं आहे, त्याच्यानंतर आपण डिफरंट एक्स्ट्रॅक्ट्स बघितलेले आहेत, लॅटेक्स म्हणजे काय बघितलेलं आहे, ड्राईड ज्यूसचे प्रिपरेशन बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट अनऑर्गनाइज्ड ड्रगचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे रेझिन्स. ओके, सो दीज रेझिन्स विच इज अन
कॉम्प्लेक्स हेमॉर्फस सेमी विस्कस मटेरियल फाउंड इन टू द प्लांट. ओके, सो प्लांटपासूनच ऑप्टेन केला होता. नेचर कसा आहे त्याचा, कॉम्प्लेक्स हेमॉर्फस सेमी विस्कस मटेरियल विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट. ओके, सो एक्झाम्पल्स आहेत रेझिनचं पोडोफायलम रेझिन, जलाप रेझिन, कोलोफोनी रेझिन. ओके, इफ यू सी द जनरल प्रॉपर्टीज ऑफ रेझिन, दॅट इज क्लिअर, ट्रान्सपरंट, ट्रान्सल्युसंट, ब्रिटल मटेरियल, सोल्युबल इन वॉटर अँड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, ऑन हिटिंग फर्स्ट सॉफन, मेल्ट्स अँड फायनली बर्न्स विथ सुटी फ्लेम, देन ॲमॉर्फस मटेरियल बट रेअरली क्रिस्टलाईन इन नेचर. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसेल की प्लांटमध्ये असं जे क्रिस्टलाईन ॲमॉर्फस नेचरचं जे सिक्रिशन्स ऑप्टेन होतं, विच इज नोन ॲज रेझिन्स. ओके, सो रेझिन्स जनरली टू टाईपचे रेझिन्स आहेत, सिंथेटिक रेझिन अँड नॅचरल रेझिन. ओके, सो प्रिपेअर्ड रेझिन्स अँड नॅचरल रेझिन्स. ओके, सो जनरली फार्माकोग्नॉस्टिक ओरिजिनचे रेझिन्स आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. फर्स्ट आपण नॅचरल रेझिन्स बघूया. सो नॉन युनिफॉर्म फिजिकल अँड केमिकल नेचर ऑफ दिस सबस्टन्स मेक देम डिफिकल्ट टू डिफाईन. ओके, सो नॉन युनिफॉर्म नेचर आहे आणि फिजिकल आणि केमिकल नेचर बघितलं तर ते नॉन युनिफॉर्म असल्यामुळे त्याला डिफाईन करणं जे आहे ते डिफिकल्ट आहे. ओके, सो दे आर ऑप्टेन फ्रॉम द प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल सोर्स. ओके, सो हे जे नॅचरल रेझिन्स आहेत ते प्लांट आणि ॲनिमल या दोन्ही सोर्सपासून ऑप्टेन होतात. ओके, सो द रेझिन्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द ॲनिमल सोर्स, त्याचं एक्झाम्पल आहे शेलॅक आहे, लाख आहे. ओके, सो दीज आर द रेझिन्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द ॲनिमल सोर्स. ओके, विच फाइंड्स नंबर ऑफ ॲप्लिकेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री ॲट प्रेझेंट. ओके, सो हे जे शेलॅक आहे, लाख आहे, हे जे रेझिन्स आहेत नॅचरल ओरिजिनचे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. ओके, सो दिस प्लांट्स रेझिन्स आर द नॅचरल अँड इंड्यूस एक्झिट्यूट्स. ओके, सो प्लांट रेझिन जर आपण इथे बघितलं तर ते काय आहेत, नॅचरल एक्झिट्यूट्स आहेत, म्हणजे प्लांटपासून एक्झिट्स आउट झालेले मटेरियल आहे. ओके, सो दे आर अनक्रिस्टलायझेबल सोल्युशन ऑफ द सेमी विस्कस मटेरियल फाउंड इन प्लांट अँड एंड प्रोडक्ट ऑफ प्लांट मेटाबॉलिझम. ओके, सो प्लांट मेटाबॉलिझमचं एंड प्रोडक्ट आहे. नेचर बघितलं तर अनक्रिस्टलायझेबल आहे, सेमी विस्कस मटेरियल आहे. ओके, सो व्हेरी ऑफन दे आर क्लिअर, ट्रान्सल्युसंट, येलो ऑर ब्राऊन मटेरियल, इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट दॅट इन्क्लूड अल्कोहोल, क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाईड, देन बेन्झिन. ओके, सो वॉटर आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आहेत ह्या दोन्हीमध्ये ते सोल्युबल आहे. ओके, त्याच्यानंतर आपण मगाशी प्रॉपर्टीजमध्ये बघितलं होतं की हीट केल्यानंतर सॉफ्ट होतं, मेल्ट होतं आणि नंतर ते बर्न व्हायला सुरुवात होते, सुटी फ्लेमने ते बर्न होतं. ओके, त्याच्यानंतर स्टोरेज जर केलं नॅचरल रेझिनचं तर सो दे आर बिकम डार्क इन कलर. ओके, सो ड्यू टू द केमिकल चेंजेस दे आर चेंजेस टू द डार्क इन कलर. सो केमिकली द नॅचरल रेझिन्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विदाउट नायट्रोजन. ओके, सो जर केमिकल नेचर आपण बघितलं रेझिन्सचं तर ते काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट नसतं. ओके, सो दे रिप्रेझेंट्स व्हेरियस ग्रुप्स लाईक ॲसिड, अल्कोहोल, इस्टर्स अँड फ्यू अदर्स. ओके, सो डिफरंट जे ग्रुप्स आहेत, ॲसिड्स आहे, अल्कोहोल्स आहेत, इस्टर्स आहेत, ते रेझिन्समध्ये प्रेझेंट्स असतात. ओके, सो रेझिन्सचं जर नॅचरल रेझिन्सचं एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये पोडोफायलम रेझिन आहे, जलाप रेझिन आहे, कोलोफोनी रेझिन आहे, सँडरॅक आहे, देन ग्युयाकम आहे. ओके, सो दीज आर द रेझिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्स. ओके, सो त्याच्यानंतर आपण डिफरंट रेझिन्सचे टाईप बघणार आहोत, त्याच्यामध्ये ऑलिओ रेझिन्स आहे, त्याच्यानंतर बाल्झम्स आहेत, ऑलिओगम रेझिन्स आहे. ओके, सो दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ रेझिन. ओके, सो फर्स्ट आपण रेझिन्सचा टाईप बघूया, दॅट इज ऑलिओ रेझिन्स. ओके, सो वेन नॅचरल प्लांट रेझिन्स आर अकंपनाइड विथ द वोलाटाईल ऑइल्स इन होमोजिनियस फॉर्म दे आर नोन ॲज ऑलिओ रेझिन्स. ओके, सो जेव्हा नॅचरल रेझिन्स आहेत त्याच्यामध्ये जेव्हा वोलाटाईल ऑइल ॲज अन होमोजिनियस फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं, सो तेव्हा त्या रेझिन्सला ऑलिओ रेझिन्स असं म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कॅनडा बाल्झम आहे, कोपायबा आहे. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऑलिओ रेझिन्स. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, नॅचरल रेझिन्सचं जे कंटेंट आहे त्याच्यासोबत वोलाटाईल ऑइल्ससुद्धा प्रेझेंट असतात, म्हणून त्याला ऑलिओ रेझिन्स असं म्हटलं जातं. ओके, सो दीज नॉट शुड कंपेअर विथ दिस प्रिपेड ऑलिओ रेझिन्स विच आर प्रिपेड बाय द पर्कुलेटिंग ड्रग्स कंटेनिंग वोलाटाईल ऑइल अँड रेझिन्स टुगेदर. ओके, सो ऑलिओ रेझिन्स आहेत ते प्रिपेअर्डसुद्धा केले जातात. कसे प्रिपेअर्ड केले जातात, तर वोलाटाईल ऑइल कंटेनिंग ड्रग आहेत त्यांना रेझिन्ससोबत काय केलं जातं, पर्कुलेट केलं जातं. ओके, त्याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कॅप्सिकम आहे, पोडोफायलम आहे, जिंजर ऑलिओ रेझिन्स आहे. ओके, सो दीज आर प्रिपेअर्ड थ्रू द
percolation process and they form the oleoresins. Okay. त्यानंतर ऑलिओ गम रेझिन्स आहेत. सो दीज आर द कॉम्बिनेशन ऑफ वोलाटाईल ऑइल गम अँड रेझिन्स. ओके सो त्याच्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये काय काय असणार आहेत तर रेझिन्स आहेत अलॉंग विथ वोलाटाईल ऑइल आणि गमचं सुद्धा कंटेंट असतं. ओके सो दॅट्स वाय दे आर नोन ॲज ऑलिओ गम रेझिन्स. ओके सो समटाईम्स दे ऑल्सो कंटेन्स द अदर सबस्टन्स दॅट इन्क्लूड्स द एन्झाईम्स. काय काय वेळेला त्यांच्यामध्ये एन्झाईम्ससुद्धा प्रेझेंट असतं. ओके फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं रेझिन्सचं तर मीर आहे, ॲसाफॉइडिटा आहे विच कम्स अंडर द ऑलिओ गम रेझिन्स. ओके आणि त्याच्यामध्ये एन्झाईम्ससुद्धा प्रेझेंट असणार आहे. ओके नेक्स्ट आहे बघायचं आहे रेझिन्सचा टाईप बाल्झम. ओके सो ॲरोमॅटिक रेझिनस सबस्टन्स ऑफ द प्लांट ओरिजिन कंटेनिंग बाल्झामिक ॲसिड, बेन्झॉइक अँड सिनॅमिक ॲसिड. ओके बाल्झामिक ॲसिड इट इज अँड कॉम्बिनेशन ऑफ बेन्झॉइक अँड सिनॅमिक ॲसिड. ओके सो दे आर नोन ॲज अ बाल्झम. ओके सो इथे काय आहे की रेझिनस सबस्टन्स आहेत विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट ओरिजिन, की ज्याच्यामध्ये बाल्झामिक ॲसिड प्रेझेंट असतं, बेन्झॉइक आणि सिनॅमिक ॲसिडचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, अशा रेझिनला बाल्झम असं म्हटलं जातं. नायदर कॅनडा बाल्झम ऑर नॉर बाल्झम ऑफ कॅपायबा कंटेन एनी बाल्झामिक ॲसिड, हेन्स दे आर नॉट बाल्झम्स इन द रियल सेन्स. ओके सो एक्झाम्पल ऑफ बाल्झममध्ये बघायचं झालं तर टोलू, बाल्झम ऑफ टोलू आहे, बेन्झॉइन आहे, स्टोरॅक्स बाल्झम आहे, बाल्झम ऑफ पेरू आहे. ओके सो दीज आर द रेझिन्स विच कंटेन्स द बाल्झामिक ॲसिड. ओके सो बाल्झामिक ॲसिडमध्ये कोणते ॲसिड्स आहेत तर बेन्झॉइक ॲसिड आणि सिनॅमिक ॲसिडचं कॉम्बिनेशन आहे. ओके सो एक्झाम्पल बाल्झम्स आपण बघितलेलं आहे बाल्झम ऑफ टोलू, स्टोरॅक्स, बेन्झॉइन आणि बाल्झम ऑफ पेरू. ओके सो हियर इट इज द डिफरंट टाईप ऑफ रेझिन्स. ओके सो जनरली नो जनरल स्टेटमेंट कॅन बी मेड अबाउट द साईट ऑफ ऑकरन्स ऑफ रेझिन. ओके सो ॲज दे आर फाउंड इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट. ओके सो त्याच्यामध्ये रेझिन्स जे आहे ते कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट असतं ते आपण इथे बघणार आहोत. ओके सो इथे जे रेझिन्स तुम्हाला दिसत आहेत, सो एक्स्टर्नल ग्लँड्समध्ये रेझिन्स प्रेझेंट आहेत इन केस ऑफ इंडियन हेम्प. ओके कॅनाबिसचं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये एक्स्टर्नल ग्लँड्समध्ये रेझिन्स प्रेझेंट आहेत. देन इन हार्टवूड ऑफ सर्टन वूड त्याच्यामध्ये रेड सँडर्स आहे, म्हणजे रक्तचंदन ज्याला म्हणतात. ओके देन ग्वायकम आहे की ज्याच्या हार्टवूडमध्ये रेझिन प्रेझेंट आहे. ओके देन इंटरनल ग्लँड्स ऑफ द प्लांट, मेल फॉर्म जे प्लांट आहे त्याच्या इंटरनल ग्लँड्समध्ये रेझिन प्रेझेंट असतं. देन शेलॅ मध्ये काय आहे, ग्लँड्स ऑफ सरफेस ऑफ इन्सेक्ट्स. ओके सो इन्सेक्टच्या सरफेसवर जे ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये शेलॅक टाईपचं रेझिन जे आहे ते प्रेझेंट असतं. ओके सो द इंटरनल कॅव्हिटीज विच प्रोड्युसेस द रेझिन्स इन द प्लांट्स मे बी युनिसेल्युलर. ओके ॲज इन केस ऑफ जिंजर, कॅप्सिकम आहे, जलाब आहे, मल्टीसेल्युलर आहे क्लोमध्ये रेझिन्स टाईप. ओके सो द कॅव्हिटीज प्रोड्युसिंग रेझिन मे बी सिझोजिनियस ऑर सिझोझायमस इन नेचर. ओके सो अकॉर्डिंग टू देअर मोड ऑफ देअर ओरिजिन. ओके सो दीज रेझिन्स आर युजली फॉर्म बाय द प्लांट ॲज देअर नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोडक्ट्स. ओके अँड व्हाईल इन सम केसेस मोस्ट ऑफ द फार्मास्युटिकली व्हेरी इम्पॉर्टंट, सो दे आर पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट्स विच इज प्रोड्यूस्ड वेन द प्लांट आर गेट इंजोर्ड. ओके सो पायनस ट्री विच प्रोड्युसेस रेझिन ॲज अन फिजिओलॉजिकल प्रोडक्ट. ओके बट इट इट्स इन्क्रीजेस ओनली इफ प्लांट इज गेट इंजोर्ड. ओके जनरली रेझिन्स जे आहेत ते प्लांटचे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. ओके पण काही काही रेझिन्स आहेत ते प्लांटला इंजोर्ड कडून मिळू शकतात. ओके फॉर एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे पायनस ट्री जी आहे. ओके तिच्यातून जे नॅचरल रेझिन प्रोड्यूस होतं त्याचं कंटेंट बघितलं आणि जर त्या ट्रीला इंजोर्ड केल्यानंतर रेझिनचं प्रोडक्शन बघितलं तर ते जास्त असतं. ओके सो रेझिन्स ऑफ प्लांट ओरिजिन आर फ्रिक्वेंटली यूज इन द फार्मसी फॉर द व्हेरियस पर्पज. ओके सो हे जे रेझिन्स आहेत ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये डिफरंट पर्पजसाठी यूज केले जातात. ओके इफ यू सी द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ रेझिन्स, सो जर सिंथेटिकली मेथड जर रेझिन्स प्रिपेअर केले गेले तर कोणत्या डिफरंट मेथड्स आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ रेझिन्स. सो डिपेंडिंग अपॉन द ऑकरन्स ऑफ रेझिन इन टू द प्लांट वेरियस मेथड्स फॉर देअर प्रिपरेशन्स आर गेट ॲडॉप्टेड. ओके सो पॅथॉलॉजिकल प्रोडक्ट्स आर कलेक्टेड बाय मेकिंग इन्सिजन्स इन टू द बार्क ऑर ट्रंक ऑफ द ट्री. ओके जर पॅथॉलॉजिकली आपल्या रेझिन्स त्या प्लांटपासून प्रोडक्ट करायचं असेल तर काय केलं जातं, त्या प्लांटला इन्सिजन दिले जातात, म्हणजे कट दिले जातात. ओके कशाला, त्याच्या बार्कला किंवा मग त्याच्या ट्रंकला, म्हणजे स्टेम रिजनला. ओके अनदर मेथड इज दॅट पर्कोलेटिंग द पावडर ड्रग विथ द सुटेबल मेन्स्ट्रम. ओके सो सुटेबल मेन्स्ट्रम यूज केला जातं आणि पावडर ड्रग जो आहे त्याला पर्कोलेट केलं जातं. ओके आणि त्याच्यामधलं जे रेझिनस कंटेंट आहे ते
सेपरेट आउट केला होता. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कॅप्सिकममधले रेजिन्स आहेत, जलाप आणि पोडोफायलममधले रेजिन्स आहेत, ते पर्कुलेशन टेक्निकने सेपरेट आउट केले जातात. ओके, सो द प्रोडक्ट ऑप्टेंड बाय द प्रोसेस विच इज डिस्क्राइब लॅटर विच इज नोन ॲज प्रिपेअर्ड रेजिन. ओके, सो अशा डिफरंट मेथडने जेव्हा रेजिन्स ऑप्टेन केलं जातं त्या रेजिन्सला प्रिपेअर्ड रेजिन असं म्हटलं जातं. ओके, सो इथे आपण नॅचरल रेजिन्स आणि प्रिपेअर्ड रेजिन्स विथ एक्झाम्पल बघितलेलं आहे. ओके, सो इथे जे अनऑर्गनाइज्ड कॅटेगरीचे जे ड्रग आहेत, ओके, तो जो पार्ट आहे तो संपलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण अंडरग्राउंड पार्ट्स बघितलेले आहेत प्लांटचे, त्याच्यामध्ये रूट बघितलेलं आहे, रायझम, ट्यूबर्स, बल्ब्स, कॉम बघितलेलं आहे, त्याच्यानंतर सबेरियल जे मॉडिफिकेशन्स आहेत स्टेमचे तो पार्ट कवर केलेला आहे, त्याच्यामध्ये रनर, स्टोलॉन, ऑफसेट, सकर्स, ओके, हा पार्ट कवर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की अंडर जे अनऑर्गनाइज्ड ड्रग्स आहेत, ओके, सो ज्यांचं नेचर असेल्युलर टाईप आहे, असे आपण ॲज ॲन पार्टचे प्लांटपासून जे काही ऑप्टेन करतो तसे ड्रग्सचे टाईप बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये गम, म्युसिलेज बघितलेले आहेत. ओके, त्यानंतर रेजिन्स बघितलेलं आहे, रेजिन्स आपण इन ब्रीफ बघितलेलं आहे, ते नॅचरल रेजिन्स, त्याच्यामध्ये ऑलिओगम्स रेजिन्स आहे, ऑलिओ रेजिन्स आहे, बाल्झम्स आहे. ओके, त्यानंतर प्रिपेअर्ड रेजिन्स आपण बघितलेलं आहेत. ओके, विथ एक्झाम्पल आपण रेजिन्स बघितलेले आहेत, मेथड ऑफ प्रिपरेशन्स रेजिन्सचे बघितलेलं आहेत, त्याच्यानंतर ड्राईड ज्युसेस बघितलेलं आहे, लॅटासिस बघितलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट्स बघितलेलं आहे. ओके, सो इथे आपला हा जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट तो संपलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट कवर झालेला आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर गम आणि म्युसिलेजवर नोट विचारली गेलेली आहे, रेजिन्स अँड रेजिन्स कॉम्बिनेशनवर नोट विचारली गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर टोटल जो पार्ट आहे दॅट इज अनऑर्गनाइज्ड ड्रग, त्याच्यावर नोट विचारली गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर जो सुरुवातीला आपण अंडरग्राउंड ड्रगचा पार्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये रूट्स आहे, रायझोम्स, ट्यूबर्स, बल्ब्स, कॉम, सबेरियन मॉडिफिकेशन, ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सो आजचा आपला जो पार्ट लेक्चरमध्ये जे काही पार्ट कवर झालेला आहे तो फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला प्रत्येक चॅप्टरचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करायचा आहे. ओके, सो आज आपण हा जो चॅप्टर आहे फोर्थ चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट तो कम्प्लीट केलेला आहे. ओके, ह्याच्यावर एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे मी तुम्हाला लेक्चर वाईज जो जो पार्ट कवर झालेला आहे त्याच्यावाईज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि तसंच तुम्हाला ह्या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण न्यू चॅप्टर फार्माकोग्नोसिसचा स्टार्ट करणार आहोत. ओके, सो ह्या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.